नमस्कार. आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी शक 1940 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत पटकावली 18 पदकं. ठाण्यातील 5 क्लस्टर क्षेत्रांच्या बायोमेट्रिक सर्व्हेची पुढील वर्षापासून सुरुवात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची नार्को टेस्ट करण्याची काँग्रेसची मागणी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेजला तसंच यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अर्थातच विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता .com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि त्रिपुरा एज्युकेशन बोर्ड आयोजित 64 राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी 18 पदकं पटकावली आहेत. या स्पर्धेत 28 राज्यांमधून 1260 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी राज्याचे प्रतिनिधित्व करत 7 सुवर्ण, 5 रजत आणि 6 कांस्य अशी एकूण 18 पदकं पटकावली. 17 वर्ष मुलींच्या गटात पूर्वा किरवे हिनं सर्वसाधारण अजिंक्यपद, सांघिक सुवर्ण, व्हाल्ट आणि फ्लोअर या क्रीडा प्रकारात रौप्य पदक असे एकूण 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं पटकावली. सोहम नाईक हिनं सर्वसाधारण तृतीय स्थान मिळवत सांघिक सुवर्ण, अनइवन बार सुवर्ण, फ्लोअर रौप्य तर व्हाल्ट या क्रीडा प्रकारात कांस्य पदक असे एकूण 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. तर गरिमा शर्मा हिने सांघिक सुवर्णपदक मिळवलं. 14 वर्ष वयोगटात आर्यन दवंडे याने पोमेल हॉर्स सुवर्ण, व्हॉल्ट आणि रिंग्स या क्रीडा प्रकारात कांस्य असे 1 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकं पटकावली. मानस मानकवळेनं पोमेल हॉर्स हॉरिझॉन्टल या क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावलं. 14 वर्ष वयोगटात श्रेयस मंडलिकनं सांघिक रौप्य पदक तर पॅरलल बार प्रकारात कांस्य पदक पटकावलं. 19 वर्ष वयोगटात कार्तिक पडाळकरनं सांघिक रौप्य, मुलींच्या गटात साक्षी पिंपळे हिनं सांघिक सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतून पुण्यात होणाऱ्या खेलो इंडिया या स्पर्धेकरता पूर्वा किरवे, सोहम नाईक, गरिमा शर्मा, साक्षी पिंपळे आणि श्रेयस मंडलिक यांची निवड करण्यात आली आहे. पाचपखडी भागात 18 दुचक्यांना आग लावण्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गौरव पालवी या युवकाला अवघ्या 8 तासांच्या आत जेरबंद केलंय. पाचपखडीतील शिवसेना शाखेसमोर काल एका गाळ्यासह 18 दुचाकींना आग लागल्यानं खळबळ उडाली होती. या आगीत 18 दुचाकी भस्मसात झाल्या होत्या. ठाण्यामध्ये अलीकडेच वारंवार असे प्रकार घडू लागल्यामुळं पोलीसही हैराण झाले होते. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी जलद तपास करत गौरव पालवी याला अटक केली आहे. त्याने अतिशय क्षुल्लक भांडणावरून हे कृत्य केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्याचे ईशा पॉवर लॉन्ड्रीचे मालक प्रकाश भोईर यांच्यासोबत झालेल्या किरकोळ जुन्या भांडणाच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. त्याला इतर गाड्यांना आग लावायची नव्हती, पण भोईर यांच्या गाडीला जाळण्याच्या नादात इतरही दुचाकी आगीत भस्मसात झाल्या. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी, हजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्राच्या क्लस्टरचं बायोमेट्रिक सर्वेक्षण 1 जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असून 30 जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांची अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. क्लस्टरच्या कामांना गती मिळावी तसंच क्लस्टरसंबंधी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीनं निपटारा करण्यासाठी 5 कक्ष स्थापन करण्याचा निर्णयही महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
कोपरी, हजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्रांच्या नागरी पुनरुत्थान आराखड्यांना मंजुरी मिळाली असून या योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता यादी निश्चित करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर 1 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत बायोमेट्रिक सर्वेक्षण केलं जाणार आहे. 15 ते 22 जानेवारीच्या दरम्यान या विषयीच्या हरकती स्वीकारल्या जाणार असून 23 ते 28 जानेवारीपर्यंत उपायुक्तांच्या स्तरावर त्यांची सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर 30 जानेवारीपर्यंत अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध होणार आहे. पात्रता आणि लाभार्थ्यांच्या अनुज्ञेय क्षेत्राविषयी निर्णय घेण्याबाबत परिमंडळ उपायुक्तांच्या स्तरावर एका कक्षाची निर्मिती केली जाणार आहे. या योजनेच्या अनुषंगानं शाळा, हॉस्पिटल, उद्यानं अशा सुविधा निर्माण करण्यासाठी निर्णय घेण्याकरता नगर अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे. या योजनेच्या अनुषंगानं छाननी, सल्ला कक्ष तसंच कायदेविषयक बाबींसाठी विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे पोलिसांनी बनावट अमूल बटरचा मोठा साठा जप्त केलाय. घोडबंदर जवळील औद्योगिक वसाहतीतील एका गाळ्यामध्ये हे बनावट अमूल बटर तयार करण्याचा कारखाना सुरू होता. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी छापा टाकला आणि 1000 किलो बनावट अमूल बटरचा साठा जप्त केला. कारखान्यात तयार केलेलं बटर हे अमूलच्या वेष्टनामध्ये पॅक केलं जात असे. हे बटर प्रामुख्याने हातगाडी, हॉटेल आणि बार अशा ठिकाणी पुरवलं जात होतं. आता हा कारखाना बंद करण्यात आला असून अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी अधिक तपासणी करत आहेत. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय खर्डी शाळा क्रमांक 1 नामकरण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांच्या हस्ते झालं. या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेतील विविध वर्गात शिकणाऱ्या 44 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. शहापूर सारख्या भागात आंतरराष्ट्रीय शाळा उभारली जात आहे. आंतरराष्ट्रीय शाळेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन मंजुषा जाधव यांनी यावेळी दिलं. शाळेच्या दुरुस्तीसाठी 5 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून या शाळेची लवकरच दुरुस्ती केली जाईल असं उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितलं. या शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती घडेल अशी आशा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विवेक भीमनवार यांनी व्यक्त केली. या शाळेत सध्या 7 वर्गखोल्या असून 6 शिक्षक कार्यरत आहेत. शाळेमध्ये बालशिशू वर्ग आणि 1 ते 3 अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचे वर्ग आहेत. शिशू वर्गात 90 मुलं शिकत आहेत तर 1 मध्ये 45, दुसरीमध्ये 43 तर 3 31 मुलांचा पट आहे. या शाळेसाठी 5 एकर जागा ग्रामपंचायतीनं दिली असून या जागेवर 1 ते 12 पर्यंत इमारत बांधण्याचं प्रस्तावित आहे. ठाणे पूर्वतील आरोग्यम रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. सोमवारी रात्री एका 54 वर्षीय रुग्णाचा मृत्यू ओढवल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांसह नागरिकही संतप्त झाल्यानं कोपरी परिसरात तणाव निर्माण झाला होता. कोपरीतील आरोग्यम रुग्णालयामध्ये साईनाथ नगरमध्ये राहणारे प्रकाश घाडगे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळं दाखल करण्यात आल्या
आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची ग्वाही रुग्णालयानं दिली होती, मात्र सोमवारी रात्री उपचारादरम्यान अचानक त्यांचा मृत्यू झाला. घाडगे यांच्यावर उपचार करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरानं नातेवाईकांना उशिरा कळवल्यानं वाद निर्माण झाला. घाडगे यांची प्रकृती सुधारत असताना अचानक त्यांचा मृत्यू झालाच कसा असा संतप्त सवाल करत नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारला. त्यावेळी उपस्थित डॉक्टरांनी विसंगत माहिती दिल्यामुळं हा वाद वाढत गेला. उपस्थित शेकडोच्या जमावानं रुग्णालय बंद करण्याची मागणी केल्यानं या तणावात भर पडली. त्यावेळी कोपरी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानं परिसराला छावणीचं स्वरूप आलं. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी रुग्णालयावर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. पोलिसांनी घाडगे यांचं पार्थिव शव विच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवलं तसंच क्लोज सर्किट कॅमेऱ्याचं चित्रीकरणही पोलिसांनी ताब्यात घेतलं. राफेल विमान खरेदीतील घोटाळा उघडकीस आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. राफेल घोटाळ्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. राफेल खरेदी प्रकरणात मोदी सरकारने देशाचे 41,205 कोटींचे नुकसान केले. रिलायन्स डिफेन्स या खासगी कंपनीला कंत्राट देऊन अंबानींचा फायदा केला. राफेल लढाऊ विमान खरेदीत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला. या प्रकरणी मोदी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल केली. राफेल घोटाळा उघडकीस आणण्यासाठी मोदींची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. मोदी यांना जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल, त्यासाठी राफेल घोटाळा प्रकरणाचा पर्दाफाश करण्याकरता जनतेत जाऊन पाठपुरावा करणे, प्रबोधन करणे, आंदोलन करणे याद्वारे काँग्रेस पक्ष कार्यरत राहील असं सचिन सावंत यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत पटकावली 18 पदकं. ठाण्यातील 5 क्लस्टर क्षेत्रांच्या बायोमेट्रिक सर्व्हेची पुढील वर्षापासून सुरुवात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची नार्को टेस्ट करण्याची काँग्रेसची मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.